भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच या विचार मंचाचे सर्व पदाधिकारी या त्यांनी आयोजित केलेला हा विशेष कार्यक्रम धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. गेल्या वेळेला मला काही कारणास्तव या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही. यावेळेला कार्यकर्त्यांचा बराच आग्रह होता आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहे. मित्र, एक गोष्ट सुरुवातीलाच मी आपल्याला सांगू इच्छितो. या गोष्टीचा मला अभिमानही आहे, मला आनंद आहे की मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पायिक आहे आणि हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने आयोजित केलेला आहे. या मंचाचं एक मोठं आकर्षण मला याच्यासाठीच वाटलं की यांच्या नावामध्ये बाबासाहेबांचा विचार हा केंद्रस्थानी आहे आणि हा विचार केंद्रस्थानी असणं ही आजची काळाची गरज आहे. मित्र, आपला देश फार विशाल आहे, विस्तीर्ण आहे, मोठा आहे. या देशात अनेक लोक अनेक समाज राहतात. या देशातले अनेक लोक कोणी गीतेवर जीवन जगतात, गीतेवर आपलं जीवन चालवतात, कोणी कुराणावर चालतात, कोणी बायबलवर चालतात. परंतु हा संपूर्ण देश कोणत्या एका गोष्टीवर जर चालत असेल तर तो बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर चालतो आहे, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर तो चालत नाही. परवाच अमेरिकेचे इलेक्शन झाले, बराक ओबामा निवडून आले आणि बराक ओबामाने पहिल्यांदा काय केलं असेल तर बाबासाहेबांच्या प्रतिमेला नमन केलं, नमस्कार केला. मित्र, सारा जग सारा देश आज बाबासाहेबांच्या विचाराला नतमस्तक होतो आहे. अमेरिकेची परिस्थिती एकेकाळी अशी होती की जगाचं नेतृत्व अमेरिका करत होती आणि जगात कुठेही समस्या जर दिसली, इराक मध्ये काहीतरी वादळ उठलेलं आहे काय करायला पाहिजे तर युद्ध करायला पाहिजे, तिथे कुवेत मध्ये काहीतरी झालेलं आहे काय करायला पाहिजे तर युद्ध करायला पाहिजे, अफगाणिस्तान मध्ये बंडाळी झालेली आहे काय करायला पाहिजे तर युद्ध करायला पाहिजे. म्हणजे या जगाच्या पाठीवर कुठल्याही ठिकाणी कोणतीही समस्या निर्माण झाली तर अमेरिकेकडे फक्त एकच त्याचं उत्तर होतं की त्याला युद्ध करायला पाहिजे. परंतु मित्रो, मी आपल्याला सांगू शकतो, सांगू इच्छितो की या जगातले सगळे प्रॉब्लेम्स सगळ्या समस्या जर सोडवायच्या असतील तर या जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे आणि बुद्धाच्या शिकवणीनेच या जगातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतील. अनेकदा आपल्या मनात एक विचार येतो की खरंच ज्यांची जयंती पुण्यतिथी आपण साजरी करतो त्यांचं आपलं काही नातं आहे का, आपण काही बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहोत का, आपण काही महात्मा फुलेंचे वंशज आहोत का, शाहू महाराजांचे काही वंशज आहोत का, आपण यांच्या जयंत्या पुण्यतिथी साजरे करतो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो, आपण काही त्यांचे वंशज आहोत का. मी एक प्रश्न अनेकदा अनेक ठिकाणी विचारतो की माणूस हा आपल्या पिढ्यांनाही विसरतो, ज्यांनी आपल्याला जन्माला घातलेला आहे त्याला सुद्धा माणूस विसरतो. नाहीतर आठवण बघा, आपल्या मनाला स्वतःला प्रश्न विचारा आणि स्वतः मनात उत्तर द्या की आपल्याला आपल्या वडिलांचं नाव माहिती आहे, आपल्याला वडिलांच्या वडिलांचं नाव आजोबांचं नाव माहिती आहे, आजोबांच्या वडिलांचं नाव म्हणजे पंजोबांचं नाव काही जणांना माहिती आहे, पंजोबांच्या वडिलांचं नाव